आता ह्या सगळ्या ज्या घडामोडी चालल्या आहेत, महानगरपालिका असो किंवा ईडीच्या केसेस असो, इन्कम टॅक्स असो, ह्यामध्ये आता कॉर्पोरेट मिनिस्ट्री पण आली. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सही काम करते, MCA. आणि ज्या ज्या कंपनीमध्ये पैसे टाकले गेले आहेत त्या कंपनीज डुबियस आहेत का, त्या कंपनीला कधी उभं केलं गेलं आणि कसं उभं केलं आणि का उभं केलं गेलं याबद्दलही आता म्हणजे मी पहिल्यांदा ऐकतोय की इन्कम टॅक्स, ED, CBI, SFIO आणि आता MCA पण आलेली आहे. आता सुदैव म्हणा, त्यांचं दुर्दैव म्हणा, आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट रँक होल्डर. मी फायनान्समध्ये PhD केलं आणि आता आमच्यासोबत काम करणारे 24 ज्याला म्हणतात ना डेडिकेटेड, वेल एस्टॅब्लिश, मग चार्टर्ड अकाउंटंट लॉयर असो, हे आत्तापर्यंत करत नव्हते जे करायला हवं होतं. यशवंत दादा होतं उदाहरण देतो तुम्हाला की 15 कोटी, बिकॉज यू आर वेल अवेअर ऑफ दॅट. तर 15 कोटीचं त्यांनी काय केलं, ती कंपनी बनवली उदय शंकर महावारने, 3,15,00,000 हे केले. हे 15 कोटी यशवंत जाधव परिवाराला कर्ज दिला. आता कर्ज दिला पण कंपनी तर महावार त्या मालकीची, म्हणून महावारने ती कंपनी जाधवला कशी ट्रान्सफर केली ते सांगतो की ती जे मेन कंपनी होते त्याला ते 98% शेअर बी कंपनीने घेतले, बी कंपनीचे 98% शेअर सी कंपनीने घेतले आणि सी कंपनीचे 98% शेअर परत प्रधान डीलर्सनी घेतले. दिस इज नॉट अलाउड इन कंपनी दॅट. हे किरीट तो मी लक्षात आणून दिला. आणि जो कंपनीज ॲक्टचा जो मास्टर आहे, त्याची भारत सरकार पण सल्ला घेते, लीगल ॲडवायझर, त्यांच्याकडून नोट घेऊन मी कंपनी अफेअर्स मिनिस्ट्रीला दिली की इट इज युअर ड्युटी, यू हॅव टू डू इट. ROC इन्कार केला होता, रिजनल डिरेक्टरनी इन्कार केला होता, कॉर्पोरेट सेक्रेटरीकडे जाऊन सगळे डॉक्युमेंट दिले. आणि म्हणून आता प्रधान डीलर संबंधात यशवंत जाधवला नोटीस गेली ते प्रकरण. त्यानंतर हे मी काही SFIOला जाणार, काही RDला जाणार, पण प्रोसिक्युशन किशोरी पेडणेकर यांनी फॉल्स डिक्लेरेशन केलं होतं. फॉल्स अँड फोर्स डिक्लेरेशन इज अंडर कंपनीज ॲक्ट अँड IT ॲक्ट. ज्यावेळी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, तर मी समजा ड्रायव्हिंग लायसन्स काढतो आणि मी खोटे पुरावे दिले तर मला 2 वर्षाची जेल होऊ शकते. त्याच्या अंतर्गत किशोरी पेडणेकरवर या 2-4 दिवसात गुन्हा दाखल होणार. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.